नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला राष्ट्रवाद उदय आणि विकास या टॉपिक मधला झालमतवादी विचारसरणी आणि याच्यामध्ये लोकमान्य टिळकांचं योगदान हा घटक आहे तर याच्यापूर्वीच्या लेक्चरला आपण झालमतवादाच्या उदयाची कारणे पाहिली की झालमतवाद लोकांचा का उदय झाला अशी विचारसरणी का उदय असायला लागली काँग्रेसमध्ये एकोणीसशे सातमध्ये मध्ये फूट पडण्याची कारणं काय आणि हे दोन विचारप्रवाह मतप्रवाह आणि एक दोन कार्यपद्धती का निर्माण झाल्या याची कारणं या पाठीमागच्या कारणांमधून आपल्याला समजतं आता याच्यामध्ये आपल्याला झालमतवादी म्हणजे काय म्हणजे की एक प्रकारची कार्यपद्धतीतला फरक का आहे प्रश्न सोडवण्याच्या प्रक्रियेतला फरक आहे हा ब्रिटिशांच्या विरोधातच दोघंही लढणार होते जहाल आणि मवाळ सुद्धा परंतु वेगवेगळ्या मार्गाने वेगळ्या पद्धतीने लढणार होते ही एक प्रकारची वेगळी पद्धत आहे त्याचाच आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे तर याच्यामध्ये पहिल्यांदा आहे की जहालांची विचारसरणी काय होती तर पहिल्यांदा जहालांची विचारसरणी काय होती की जी पूर्णतः मावाळवादी विचाराच्या सरणीच्या पूर्णतः वेगळी होती काय होती मावाळांची विचारसरणी अगोदर ते कळलं पाहिजे आपल्याला की अर्ज विनंत्या निवेदन या मार्गांचा काय करायचं होता पुरस्कार त्यांनी केले होता कुणी मावाळमतवादी लोकांनी परंतु या जहाळमतवादीने काय केला या मार्गाचा पूर्णता त्याग केला आणि हे मार्ग निरर्थक आहेत या मार्गातून काही निष्पन्न होणार नाही यातून जनतेची फसवणूक होणार आहे याचं स्पष्ट वर्णन त्यांनी केलेलं दिसून येतं म्हणजे त्यांचे जे पारंपरिक मार्ग आहेत ते निश्चितपणे त्यांनी बदललेले आहेत म्हणजेच हा फरक आप तुम्हाला लक्षात यावा म्हणून हा घटक मी घेतोय दुसरा आहे मातृभाषेचा वापर आता मातृभाषेचा वापर का केला पाहिजे इंग्रजी भाषा किंवा पाश्चात्य शिक्षण पद्धती ही शिक्षण पद्धती आणि ही भाषेच्या वापरामुळे काय होत आहे की भारतीयांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण होत नाही तर काय भावना निर्माण होते तर ती पाश्चात्यकरणाची भावना निर्माण होते ब्रिटिशांनी ज्यावेळेस भारतामध्ये शिक्षण व्यवस्था चालू करायचं ठरवलं किंवा चालू केली त्यावेळेस ते त्यांचं एक ध्येय होतं की जरी हा भारतीय वर्णाने भारतीय असेल तरी मनाने ब्रिटिश असेल ब्रिटिशांच्या विचारसरणीचा असेल ब्रिटिशांच्या साम्राज्याला आधार देणार असेल एक साथ देणार असेल आणि ही खऱ्या अर्थाने काय होती ही खऱ्या अर्थाने मातृभाषेचा वापर नसल्यामुळं राष्ट्रभक्तीचा रास होणार होता आणि याची जाणीव जालमतवादी लोकांना झालेली होती मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की मातृभाषेतून शिक्षण देणं खूप गरजेचं आहे याच्यातून राष्ट्रभक्तीची भावना उदयस येऊ शकते आणि जरी अशा शिक्षण संस्था नसतील तरी भारतीयांनी काय केल्या पाहिजेत त्या स्वतः उभ्या केल्या पाहिजेत असं त्यांचे मतसरणी विचारसरणी होते पुढचं आहे साम्राज्यवादी सत्तेऐवजी स्वराज्य ठीक म्हणजे साम्राज्यवादी सत्ता ही काय करत असते स्वतःची साम्राज्यवादी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीया अतिदेशीय संस्था काय का सत्ता काय करत असतात की त्या लोकांचं शोषण करत असतात आणि फक्त आर्थिक लूट करण्यापुरतीच ती साम्राज्यवादी सत्ता काय केलेली असती विस्तारलेली असती आणि याचा कुठंतरी धिक्कार केला पाहिजे याचा कुठंतरी विरोध केला पाहिजे आणि त्या जागेवरती काय केलं पाहिजे स्वराज्य स्थापन केलं पाहिजे आता हे स्वराज्य स्थापन केलं म्हणजे काय होतं याच्यातून काय होईल औद्योगिक प्रगती होईल आपली ही जी इंग्लंडची औद्योगिक प्रगती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती मग तशीच औद्योगिक प्रगती भारत देशामध्ये का झाली नाही तर त्याचं मुख्य कारण काय आहे आपलं स्वराज्य असणं गरजेचं आहे इंग्लंडमध्ये लोकशाही तत्वांचा पुरस्कार केला जातोय भारतामध्ये केला जात नाही हा विरोधाभास त्याच्यातून दिसून येत होता राष्ट्रीय शिक्षण असेल राष्ट्रीय शिक्षणाबद्दल आत्ताच आपण बघितलं सामाजिक सुधारणा असतील सामाजिक सुधारणांचीही गरज तेवढ्याच म्हणजे खूप तळमळीनं करणं गरजेचं होतं तत्परतेनं करणं गरजेचं होतं व्यक्तिविकास घडवून आणला पाहिजे हे खऱ्या अर्थाने स्वराज्याचं काय असतं असत आता त्याच्यामध्ये बघा टिळक काय म्हणतात की स्वराज्याची तहान सुराज्याने भागत नाही असे टिळक म्हणत असत म्हणजे परकीय राजवट कितीही उत्तम आणि चांगली असली तरी ती स्वराज्याला पर्याय होऊ शकत नाही कारण की कोणतीही साम्राज्यवादी सत्ता आजपर्यंत जगामध्ये जिथं जिथं साम्राज्य सत्तांनी शासन केलं तिथं कोणतीही त्या लोकांच्या अनुकूल लोककल्याणकारी मार्ग वापरलेले नाहीत हे त्याच्यातून त्यांनी सांगितलेलं दिसून येतं म्हणजे याच्यासाठी काय केलं त्यांनी स्वराज्य या संकल्पनेचं किंवा स्वराज्याचाच मागणीचा पुरस्कार केला पुढचा हक्क मागायचा नाही तर तो मिळवायचा या शासनकर्त्यांकडून कृपा म्हणून आपण हक्क मागायचा नाही त्यांना विनंती करायच्या नाहीत आमचे अधिकार आम्हाला द्या ते देणं कसं संयुक्तिक आहे हे, हे सांगत बसायचं नाही तर ते काय करायचं मिळवायचं किंवा ओढून घ्यायचं ही विचारसरणीतला बदल मावाळ मतवाद्यांपेक्षा जिहाल मतवाद्यांनी केलेला दिसून येतो याच्यामध्ये परकीय राज्यकर्ते स्वतःहून राजकीय स्वातंत्र्य दिलेलं नाही आजपर्यंत कोणालाच स्वतःहून कधीही त्यांनी कोणाला स्वतंत्र बहाल केले नाही तर जिथं जिथं संघर्ष झाला तो काय झाला होता सशस्त्र संघर्ष झालेला होता आणि तसाच संघर्ष भारत देशाला सुद्धा कधीतरी उभा करावा लागणार आहे याची जाणीव त्यांना झालेली होती आणि स्वतःचा आर्थिक तोटा कधीही साम्राज्यादी सत्ता सहन करत नाही उलट त्या देश जिथं राज्य करतात त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो म्हणजे याच्यासाठी स्वातंत्र्यासाठी आपल्याला त्याग भावना महत्वाची होती इथं लोकमान्य टिळकांचं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की त्याग आणि राष्ट्रभावना ही खूप महत्त्वाच्या गोष्टी इथं असतात मग कोणते हक्क जर मागून मिळत नसतील तर तीव्र आंदोलन करणं त्याच्यासाठी काय आहे गरजेचं आहे म्हणजे फक्त अर्ज विनंती आणि शिष्टमंडळाचा मार्ग न घेता काय करायचं आणि त्याही निश्चित तीव्रतेने मांडायच्या नाहीत मागण्या जर त्या मान्य नाही झाल्या तर त्याच राज्यकर्त्यांच्या विरोधात काय करायचं आंदोलन करायचं असं लोकमान्य टिळकांचं मत होतं पुढे धार्मिक निष्ठा व आध्यात्मिक राष्ट्रवादाचा आधार घेतला झार मतवाद्यांनी जो मावळ मतवाद्यांनी घेतलेला नव्हता लोक लोकजागृती करत असताना लोकांच्या धर्मकल्पनानुसार लोकांच्या कल्पनेनुसार काय करावं लागेल तशीच प्रकारची योजना किंवा तशीच प्रकारची एक प्रकारचं धोरण राखावं लागणार होतं म्हणजे धार्मिक निष्ठांचा वापर करणं गरजेचं आहे राष्ट्र ही मातृदेवता असून त्याला परक्यांच्या पाशातून मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल लढा द्यावेच लागेल आता याच्यामध्ये अरविंद घोष यांनी आध्यात्मिक राष्ट्रवाद सांगितला तो खूप महत्वपूर्ण आहे म्हणजे जो काही अध्यात्माच्या मार्गातून काय होत होतं लोकांचं प्रबोधन जास्त प्रमाणामध्ये आणि लवकर होत होतं कारण की आध्यात्मिक आणि धार्मिक निष्ठा लोकांच्या मनावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत होत्या त्यांची निष्ठा धर्माप्रती होती पण धर्माचाच आधार घेऊन धार्मिक निष्ठा आणि राष्ट्रवाद याची सांगड घालायचा प्रयत्न काय केलेला आहे या झालमतवाद्यांनी के केलेला आहे कारण की त्याच्याशिवाय पर्याय नव्हता लोकांच्या समस्येला जर भिडायचं असेल तर लोकांच्या मनामध्ये काय आहे लोकांची नितित्व काय त्या नीतितत्वांचाच वापर करणं गरजेचं होतं म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये त्याच तत्वांचा वापर केलेला दिसून येतो इंग्रजी शासन हा शाप आहे जे इंग्रज म्हणत होते की भारतावरील इंग्रज शासन हे काय आहे एक ईश्वराची देणगी आहे तर ती ईश्वराची देणगी नसून हा एक प्रकारचा शाप आहे हे लोकमान्य टिळक आणि इतर जहालमतवाद्यांनी काय केलं ते वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी महत्वपूर्ण मागणी केली की पूर्ण स्वराज्याची मागणी म्हणजे भारत देशाला एक टप्प्याटप्प्याने किंवा कुठेतरी केंद्रीय आणि प्रांतीय मंडळामध्ये जागा देणं आणि तिथंही आपल्या मागण्या मांडण्या मांडण्यात अडचण येणं आणि त्याही मंजूर न होणं हे खूप खूप प्रचंड अशा अडचणी होती त्याच्यावरती एकमेव उपाय जे हल्मतवाद्यांनी स्वीचला तो म्हणजे काय आहे की आम्हाला पूर्ण स्वराज्य द्या पूर्ण स्वराज्यच काय करू शकतं आम्हाला आमच्या जे काही विकास आहेत स्वराज्य आहे स्वराज्य स्थापन करण्यामध्ये कारणीभूत ठरू शकतं अशा पद्धतीनं काय होतं ही जहालमतवादी विचारसरणी आपण पाहिलेली आहे आणि ती राष्ट्रीय चळवळ किंवा राष्ट्रवाद उदयास येण्यामध्ये किंवा विकास करण्यामध्ये खूप मोलाची भूमिका बजावलेली दिसून येते ह्या विचारसरणीचं महत्त्वही तेवढंच आहे राष्ट्रीय चळवळीसाठी जेवढं मवाळमतवाद्यांचं होतं मावाळमतवाद्यांच्या कालखंडामध्ये हा राष्ट्रवादाचा उदय झाला आणि जहालमतवाद्यांच्या कालखंडामध्ये त्या राष्ट्रवादाचा विकास झाला अशा पद्धतीनं आपण ही विचारसरणी समजून घेतली जहालमतवादी मावाळ मावाळमतवाद्यांच्या विचारसरणीमधला फरक कळला आणि जहालमतवाद्यांची कार्यपद्धतीही आपल्याला समजली ह्याच्यातील कोणाला जर काही समजलं नसेल तर निश्चितच म प्रश्न आपण विचारू शकता अशा पद्धतीनं हा घटक थांबतोय संपतोय आता याच्यानंतरचा पुढचा जो घटक आहे टिळक युग खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण घटक आहे आणि टिळकांनी ही राष्ट्रीय चळवळ पुढे नेण्यासाठी कोणकोणत्या तत्त्वांचा कोणकोणत्या कार्यपद्धतीचा कोणत्या मार्गाचा अवलंब केला आणि कोणत्या विचारांचा अवलंब केला किंवा कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब केला याचा आढावा आता आपल्याला घ्यायचा आहे तर त्याच्यातील पहिला जो महत्त्वपूर्ण विचार होता तो म्हणजे काय आहे की राष्ट्रवाद आता ही राष्ट्रवादाची जी भावना आहे किंवा राष्ट्रीयत्वाची भावना आता राष्ट्रीयत्व म्हणजे काय हो राष्ट्र आहे देश आहे शासन आहे राष्ट्रीयत्व म्हणजे काय एकत्वाची भावना वाढीस लागणं एकत्वाची भावना एकतेची एक भावना काय करावं लागेल एक प्रकारची निर्माण करावी लागेल हीच म्हणजे राष्ट्रीयत्व आहे आता ही एकत्वाची भावना का निर्माण करावी लागत होती एकतेची भावना याच्यापूर्वी नव्हती का एकतेची भावना तर नव्हती भारत देशावरती वेगवेगळ्या परकीय राजवटींनी आक्रमण केले जुलूम केले आणि आर्थिक लूट करून घेऊन गेले परंतु भारतामध्ये जर गुजरातवरती हल्ला झाला तर महाराष्ट्रातले शासक शांतपणे बसत होते राजस्थानवर हल्ला झाला तर कर्नाटकवाले गुजरातवाले महाराष्ट्रवाले पाहत बसत होते दिल्लीवर ते आक्रमण झालं तर ते आपल्यापुरतं नाहीये ते दिल्ली पुरतं आहे मग तिथल्या शासकांनी त्याच्याशी प्रतिकार करून संपून जायचं का सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यायचा हे म्हणजे राष्ट्रीयत्वाची भावना ती पूर्वी नव्हती संघर्ष एक एकत्रितपणे करण्याची भूमिका त्या कालखंडामध्ये नव्हती तर याच्यावरती लोकमान्य टिळकांनी भर दिला याच्यावरती दादाबाई नवरोजींनी भरदेला पिरोशा मेहता असतील गोखलेंनी एक निधर्मी राष्ट्रीयत्वाची भावना मांडली परंतु योगी अरविंद स्वामी विवेकानंद किंवा बिपिनचंद्र पाल यांनी काय केलं की एक प्रकारची आध्यात्मिक राष्ट्रवादाचा काय केला एक प्रकारचा घोषवारा दिला किंवा एक हाक दिली आध्यात्मिक राष्ट्रीयत्वाची याच्यामध्ये त्यांनी काय केलं की आपल्याला या अध्यात्माच्या आधारावरतीच एक व्हावलं गेलं तर अध्यात्म हा मार्ग का स्वीकारला धार्मिक मार्ग का स्वीकारला कारण की भारतातील बहुतांश लोकांच्या भावना ह्या धार्मिक समानतेच्या आधारावरती होत्या म्हणजे धार्मिकदृष्ट्या ते समान होते दुसरं कोणतंही तत्व लोकांना एका तत्वामध्ये बांधणार नव्हतं म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जरी आला तरी वेद पुराण उपनिषदांचा आढावा किंवा अभ्यास करणारे व्यक्ती होत्या जे धर्मामध्ये काही विचारांमध्ये धर्म लोकांना एकत्र बांधत होता म्हणून लोकमान्य ठिकाणी त्याचा आधार घेतला जे आध्यात्मिक राष्ट्रवादापासूनच एक प्रकारचा प्रखर राष्ट्रवाद आणि तोच ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढण्याच्या विरोधापर्यंत येईपर्यंतचा राष्ट्रवाद हा निर्माण करण्याचा जो प्रवास होता तो खऱ्या अर्थाने खडतर प्रवास होता आणि त्याची जी काही पायाभरणी होती ती निश्चितच आध्यात्मिक राष्ट्रवादाने उभी केलेली दिसून ते आता या राष्ट्रीयत्वाबद्दल लोकमान्य टिळक काय म्हणतात बघा की ज्या लोकसमुदायात एक प्रकारचा धार्मिक सामाजिक आणि राजकीय आपलेपणा भरलेला नाही बघा कोणकोणता आपलेपणा एक, एक 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 जो एकतेच भावना आहे ते बघा की धार्मिक सामाजिक आणि राजकीय आपलेपणा पाहिजे ज्याचे घटक अवयव सामान्य भावनांनी एकत्र बांधलेले नाहीत किंवा ज्यांच्या अंगात इतर समुदायाहून भिन्न अशा प्रकारचे वैशिष्ट्ये नाहीत ते लोक किंवा त्यांचा समुदाय कधी राष्ट्रीय सोदण्यास प्रा पात्र होत नाही तसेच ज्या समुदायात किंवा लोकसमूहात समुदाया वर सांगितलेल्या प्रकारची बंधने किंवा वैशिष्ट्य नेहमीच जागृत नसतात तेथील खऱ्या अर्थाने काय आहेत जे काही नेतृत्व असणारे करणारे पुढारी हे ते पुढारी नाहीत तर ते राष्ट्र तेव्हा समाज निश्चितच लयास जाईल अशी भूमिका लोकमान्य टिळक म्हणतात म्हणजे राष्ट्रात हजारो लोक असले तरी ते सर्व राष्ट्रीयत्वात आवश्यक गोष्टींचा नेहमी विचार करीत नाहीत हे काम देशातील काही पुढाऱ्यांनी केले पाहिजे हे लोक करत नसतात राष्ट्रीयत्वाची भावना एकोप्याची भावना किंवा एकतेची भावना ही तेथील थी थी तत्कालीन त्या देशातल्या पुढाऱ्यांनीच करणं गरजेचं कर असते हे ब्रिटिश सत्तेस विरोध करून भारतीयांमध्ये राष्ट्रवादीची भावना निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने काय केलेलं आहे ह्याच भावनेनं केलेलं होतं टिळकांनी जी मगाशी बोललो आपण की राष्ट्रीयत्वाची भावना ही आध्यात्मिक राष्ट्रवादावरती आधारलेली होती किंवा उभी केलेली होती आणि तिथूनच काय झालेलं होतं टिळक पुढे गेलेले दिसून देतात अशा पद्धतीनं काय केलं होतं एक राष्ट्रीयत्वाचं तत्वज्ञान त्यांनी धरून किंवा एक धागा धरून पुढे गेलेले दिसून येतात भारतीय समाजाची बैठक तत्त्वज्ञानावर आधारित होती त्याच्यामुळे त्यांनी हा मार्ग घेतलेला आहे म्हणजे मी मगाशीच बोललो की वेद असतील गीतं असतील याचे सदनेश काय केले होते त्यांनी राष्ट्रीयत्वाच्या उदयासाठी किंवा विकासासाठी वापरलेले दिसून येतात अशा पद्धतीनं ही राष्ट्रीयत्वाची भावना लोकमान्य टिळकांनी लोकांच्या मनामध्ये निर्माण करायचा प्रयत्न केलेला दिसून येतो याच्या पुढं आहे स्वराज्य आता या स्वराज्य म्हणजे काय शब्दशः अर्थ घ्या स्व म्हणजे स्वतःच राज्य स्वतःच राज्य म्हणजेच काय आहे हे राज्य कोणाचं होतं मग हा देश आपला होता परंतु राज्यकर्ते कोण होते हे राज्यही आपलं आहे परंतु राज्यकर्ते कोण होते हे ब्रिटिश होते आपल्या भारत देशावरती आपल्या प्रदेशावरती आपल्या लोकांवरती राज्यकर्ता किंवा राजा हा आपला असावा का परकीय असावा हे खूप महत्वपूर्ण आहे आजपर्यंत प्राचीन आणि मध्यगीन कालखंडाचा पर्यंत आढावा घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातला आढावा घेतला की शिवाजी महाराजांनी सुद्धा ही स्वराज्य नावाची संकल्पना उभी केलेली होती की येते द्वेषीयांनीच आपल्या वर आपल्या लोकांवरती आपल्याच लोकांनी राज्य केलं पाहिजे आपलाच राजा आपल्या लोकांचा शासक असला पाहिजे का कारण की आपल्याच ल राजाला आपल्या जनतेची दुःख कळू शकतात ब्रिटन किंवा अमेरिकेतील लोकांना भारतीयांच्या अगदी तळागाळातील लोकांचं दुःख त्यांची गाराणी कधीही त्यांच्यापर्यंत पोचत नसायची ती समजत नव्हती त्याच्यामुळं काय होतं की स्वतःचं राज्य असणं हे खूप महत्त्वपूर्ण होतं असं टिळकांची भावना होती का की जो मावाळ मतवाद्यांचा मार्ग काय होता की कायदे मंडळात काही सदस्यांचा जागांचा समावेश केला अशा किरकोळ सुधारणा केल्या की त्यांचं राष्ट्रीयत्व उदयास आलं किंवा वाढीस लागलं असं त्यांना वाटायचं परंतु भारतीय जनतेच्या हातामध्ये भारताची सूत्र असावीत भारतातील नोकरवर्ग भारतीयांना जबाबदार असावा अशी प्रमुख मागणी काय होती जहालांची होती आता याच्यामुळं काय झालेलं आहे की जिहालाने पूर्ण स्वातंत्र्याचाच टप्पा घेतलेला होता आणि स्वराज्य काय होतं ही एक प्रकारची सुरुवात होती खऱ्या अर्थाने शिवा लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध ह हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही जी घोषणा केली होती ही घोषणा स्वराज्याकडून पूर्ण स्वातंत्र्याकडे जाणारी होती म्हणजे ही एक प्रकारची सुरुवात होती कारण की जर सुरुवातीला आपण पूर्ण स्वातंत्र्य मागितलं तर तो कदापि शक्य नव्हतं आणि ती मागणी पूर्ण होणंही अवघड होतं म्हणून त्यांनी काय केलं होतं स्वराज्याकडून पूर्ण स्वातंत्र्याकडे वाटचाल करायचं धोरण ठेवलेलं होतं अशा पद्धतीनं ना स्वराज्य नावाची संकल्पना त्यांनी काय केली होती राबवलेली होती आता याच्या पुढचा जो घटक आहे तो राष्ट्रीय शिक्षण आता शिक्षण तर ब्रिटिश कालखंडामध्ये पण ब्रिटिशांच्या नेतृत्वाखालीही दिलं जात होत परंतु लोकमान्य ठिकाणी राष्ट्रीय हा शब्द वापरला म्हणजे आपल्या राष्ट्रातील लोकांना आपल्या राष्ट्रीय समस्येच्या अनुकूल राष्ट्रीय धोरणांच्या अनुकूलच शिक्षण दिलं पाहिजे ब्रिटिशांचं शिक्षण होतं याच्यातून काय होणार होतं की राष्ट्रीय आणि राष्ट्रप्रेम नष्ट करणारं रा शिक्षण ब्रिटिश देत होते जे मातृभाषेत नव्हतं त्यांच्या भाषेत होतं इंग्रजी भाषेमध्ये म्हणजे त्यांना काय करायचं होतं एक वरुण परंतु आतून गोऱ्या विचारसरणीचा भारतीय व्यक्ती तयार करायचा होता जेणेकरून ते काय भारतावरती अखंड भारतावरती त्यांचं राज्य होतं परंतु किती ब्रिटिश लोकं ब्रिटनमधून आलेले होते आपल्या महाराष्ट्र एवढा सुद्धा ब्रिटन नसेल परंतु त्या ब्रिटननं काय केलं होतं अखंड भारतावरती राज्य स्थापन केलं होतं कशाच्या जोरावरती बुद्धीच्या जोरावरती शिक्षणाच्या जोरावरती आणि त्यांच्या व्यापारी आणि औद्योगिक धोरणांच्या बळावरती त्याच्यामुळं खरं जे राष्ट्राच्या विकासाचं गमक आहे ते म्हणजे शिक्षणामध्ये दडलेलं आहे ही ओळख लोकमान्य टिळकांनी त्याच्यातून करून दिलेली दिसून येते जे भारतीय भाषेतील शिक्षण हे राष्ट्रीय वृत्तीने राष्ट्रप्रेम निर्माण करणारं रा आहे तेच सरकारी शाळांमध्ये काय आहे काय होतं ती त्याचं खच्ची केलं जातं म्हणून त्यांनी काय केलं होतं एक प्रकारचं सांस्कृतिक प्रबोधनाकडून राष्ट्रनिर्मितीने आणि राष्ट्रजागृतीकडे गेलेलं दिसून येतं त्यांची वाटचाल कशी होती एक सांस्कृतिक प्रबोधन करणं आणि त्याच्यातून राष्ट्रजागृती आणि राष्ट्रजागृतीतून राष्ट्रनिर्मितीचं तत्त्व त्यांनी पुढं ठेवलेलं दिसून येतं म्हणजे आपल्या राष्ट्रीय शिक्षणामुळं आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होणार होती तो शिलवान बनणार होता तो नीतिमान बनणार होता आणि याच्याचमुळं त्यांनी धार्मिक शिक्षणही याच्यासाठी उपयोगी पडणार होतं तसेच धार्मिक शिक्षण ना बरोबरच काय केलं होतं औद्योगिक शिक्षणाचा सुद्धा त्यांनी पुरस्कार केलेला होता विद्वत्ता आणि संशोधनाची दिशा दाखवणारं सुद्धा शिक्षण द्यावं असं जहाल नेते किंवा लोकमान्य टिळकांचं मत होतं म्हणजे फक्त धार्मिक शिक्षणच नको तर विद्वत्ता आणि संशोधन म्हणजेच औद्योगिक वाढीकडे सुद्धा आपला कल असावा या दृष्टिकोनातून शिक्षण दिलं पाहिजे फक्त कारकून तयार करणारं शिक्षण जे ब्रिटिशांचं धोरण होतं त्याला कुठंतरी बाजूला सारून ही राष्ट्रीय शिक्षणाची वृत्ती जोपासण्याचं काम लोकमान्य टिळकांनी याच्यातून केलेलं दिसून येतं त्यांचं स्पष्ट मत होतं की जे काय ब्रिटिश शिक्षण देणारे सरकारी नियंत्रणाखाली शाळांखाली ते उलट राष्ट्रीय वृत्तीची खच्ची करणार आहे तसेच गुलामगिरीची भावना निर्माण करणारं आहे याच्यामुळं स्वावलंब बनवणारं देशाला स्वावलंबी बनवणारं शिक्षण देणं गरजेचं आहे मग याच्यासाठी सरकारी शाळांच्या किंवा त्यांच्या अनुदानावरती न अवलंबून राहता काय करावं लोकांनी लोकाश्रयातून किंवा लोकवर्गणीच्या आधारावरून काय करायच्या अशा शाळा उघडायच्या जेणेकरून त्या शाळेमध्ये आपली संस्कृती राष्ट्रीयत्व इतिहास आपल्या रूढी परंपरा आपल्या शिक्षणातून देशाविषयी अभिमान निष्ठा प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि याच्यातूनच देशाचे काय होणार आहे एक प्रकारचा विकास आहे एक राष्ट्र निर्मिन निर्माण होणार आहे मग असं राष्ट्र जागृती करणारं राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी काय केलेला आहे इथं धरलेला आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सुद्धा तेवढाच पुरस्कार केलेला त्यांनी दिसून येतो म्हणजे त्याचबरोबर राष्ट्रीय अपयशाची राष्ट्राची जी काही अपयशाची दुर्दशेची कारणं जी आहेत ती या विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे कळली पाहिजेत म्हणून त्यांनी काय केलं की इंग्रजी भाषा ही शिक्षणाचं माध्यम न करता मराठी भाषा हे शिक्षणाचं माध्यम असावं मातृभाषेला प्राधान्य देणारा राष्ट्रीय धोरण किंवा राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार लोकमान्य ठिकाणी केलेला दिसून येतो अशा पद्धतीनं टिळकांची कार्यपद्धती आपण पाहत आहे याच्यामध्ये स्वराज्य राष्ट्रीयत्व राष्ट्रीय शिक्षण या मुद्द्यांचा आढावा आपण घेतलेला आहे आता याच्यानंतरचा पुढचा घटक आहे स्वदेशीचा पुरस्कार स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशी, देशी वस्तूंचा पुरस्कार किंवा वापर किंवा त्याचा अंगीकार करणं आता परदेशी वस्तू जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापरायला लागलो त्या स्वस्त आणि टिकाव आहेत कमी किमतीच्या आहेत म्हणून परंतु त्याच्यामुळं काय होणार होता त्याचा परिणाम आपल्या भारतीय कारागिरांवरती आपल्या लघु उद्योगांवरती आपल्या कुटीर उद्योगांवरती होणार होता आपल्या भारतीय व्यवस्था काय होणार होती लयास जाणार होती आणि परदेशी किंवा परकीय गुंतवणुकीला प्राधान्य देणारी ही स्वदेशीचा पुरस्कार करणारी खूप भयंकर परिस्थिती म्हणजे जी काय होती त्याचा विरोध ते, ते लोकमान्य टिळकांनी त्याच्यातून केलेला दिसून येतो म्हणजे याच्यातून काय होणार होतं की जर स्वदेशीचा पुरस्कार केला बघा हे दोन्ही घटक मी एकत्र घेतोय स्वदेशीचा वापर आणि परदेशी मालावर बहिष्कार ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजे स्वदेशीचा पु पुरस्कार करणं हे खऱ्या अर्थाने काय होतं आपल्या भारतीय उद्योगधंद्यांना प्राधान्य देण्यासारखं होतं त्यांचा विकास करणारं होतं आणि आपल्याच बेकारांना काय करणार होता एक प्रकारचं रोजगार देणारं काय होतं हा विचार होता स्वदेशीचा हा खूप महत्त्वपूर्ण असलेला दिसून येतं आणि हा एकतर परकीय शासकांना किंवा ब्रिटिश शासनाला स्वदेशीचा विचार हा न रुचणारा होता हा भारतीयांना लाभदायक होता आणि परदेशी मालावरती बहिष्कार हा काय होता खऱ्या अर्थाने त्यांनी टाकलेला दिसून येतो मग परदेशी मालावरती बहिष्कार का टाकावा की जेणेकरून आपल्या भारतीय वस्तूंचा स्वदेशीचा पुरस्कार करणं गरजेचा होतं मग आता जर आपल्याला ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढायचं असेल तर त्यांच्याकडं आपण बंदुकीच्या समोर उभा राहून बंदूक धरून त्यांच्याशी संघर्ष करू शकत नाही तर आपण निशस्त्र पद्धतीनं अहिंसात्मक मार्गानं परदेशी मालावरती नेसता बहिष्कार जर केला आणि परदेशी मालांची होळी वगैरे करणं तर पुढची गोष्ट होत्याच तर त्यांनी काय केलं की आपण त्यांच्यासमोर जर आपण शस्त्र घेऊन गेलो तर त्याचा टिकाव लागणार नाही स आणि समाजातील प्रत्येक घटकांचा याच्यामध्ये समावेश असणार नाही परदेशी मालावर बहिष्कार करणं हे अगदी लहान मुलापासून आबालवृद्धापर्यंतच्या लोकांना काय होऊ शकतं जमू शकतं हा एक प्रकारचा राष्ट्रीय कार्यक्रम लोकमान्य टिळकांनी भारत देशाला दिलेला दिसून येतो ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी किती महत्वपूर्ण घटक आहे बघा की परदेशी मालावर बहिष्कार टाकल्यामुळे काय होणार तर निश्चितच त्यांच्या व्यापार उद्योगधंद्याला काय करणार होती कुठंतरी भारतामध्ये खिळ बसणार होती आणि खिळ बसून त्याच्यातून भारतातीलच काय करायचं होतं स्वदेशीचा पुरस्कार करायचा होता जेणेकरून आपल्या भारत देशामध्ये होणारं उत्पादन आपल्याच देशामध्ये वापरलं गेलं तर निश्चितच काय होणार होतं त्याच्यामुळं औद्योगिक विकास होणार होता जसा ब्रिटिशांनी स्वतःचा औद्योगिक विकास काय केला होता भारत देशाचं शोषण करून केलेला होता तसा न करता काय करायचं होतं आपल्याच देशातील वस्तूंचा पुरस्कार करून परदेशी मालावर बहिष्कार टाकणं हे तंत्र किंवा तत्त्व लोकमान्य टिळकांनी लोकांना ओळखून ओळखीचं करून दिलं आणि त्याचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित केलेलं दिसून येतं अशा पद्धतीनं हे बहिष्कार तत्व आहे याच्यानंतर पुढचं आहे लोकमान्य टिळक आणि त्यांची पत्रकारिता त्यांनी त्यांच्या पत्रकारितेचा उपयोगसुद्धा काय केलेला होता या राष्ट्रवादाच्या किंवा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी केलेला होता मग यांनी दोन पत्रकं काढलेली होती साप्ताहिक काढलेलं होतं याच्यामध्ये बघा अठराशे एक्क्याऐंशी केसरी हे मराठी साप्ताहिक व मराठा हे इंग्रजी साप्ताहिक सुरू केलं होतं बघा की केसरी हे मराठी वृत्तपत्र होतं आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होतं हे ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळेस त्याचं उत्तर तिथं आपल्याला लिहायचं आहे की सुरुवातीला ते धर्मशास्त्र व कायदा याच्यावरती लेख लिहायचे ले कायद्याचे अभ्यासक होते ते मग सुरुवातीला अठराशे ब्याऐंशीला अठराशे प्रतींचा खपवायचा मी उदाहरणं दाखल देतोय की या केसरी आणि मराठाची लोकप्रियता किती वाढलेली होती हे त्याच्यावरून दिसतं अठराशे ब्याऐंशीला अठराशे प्रतींचा खप झाला आणि बरोबर दहा वर्षांनी अठराशे ब्याण्णवला तेरा हजार प्रतींवरती त्याचा खप गेला म्हणजे सन अठराशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत लोकमान्य लोकमान्यटक संपादक म्हणून याच्यामध्ये नियमित काम करतच होते या वृत्तपत्राच्या आधारे लोकमान्य टिळकांनी लोकभावना जागृत करायचं काम केलेलं के दिसून येतं आणि सरकारकडून जनतेवरती होणारे अन्याय दाखवून दिले अत्याचार आणि जबरदस्ती कशा पद्धतीने भारतावरती होत आहे हे त्याच्यातून दाखवून दिलं आणि याच्यातून काय झालं की लोकमत खवळून किंवा लोकमत जागं करायचं काम हे लोकमान्य टिळकांनी केलेलं दिसून येतं अशा पद्धतीनं लोकमान्य टिळकांनी आपल्या वाणीचा आणि आपल्या लेखणीचासुद्धा आंदोलनासाठी वापर केलेला दिसून येतं जनतेच्या लोकांची जी काही आहेत ती वृत्तपत्रातून मांडण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं टिळकांनी प्रश्नांवर केसरीतून विपुल लेखन केलं आणि याच्यातूनच लोकांची निर्भयता लक्षात येते म्हणजे त्यांच्या वृत्तपत्राचे केसरी नाव सार्थ करून दाखवलं लोकमान्य टिळकांनी कशा पद्धतीनं की एक प्रकारच्या पत्रकारितेचा उपयोग सुद्धा त्यांनी काय केला एक प्रबोधन करण्यासाठी किंवा राष्ट्रीय चळवळ पुढे नेण्यासाठी केलेला दिसून येतो अशा पद्धतीने टिळक युग आणि जे काही आपण झालमतवादाचं मुख्य विचारसरणी काय होती आणि त्याचं विचारसरणीचे पुरस्कर्ते लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रामध्ये कशीही चळवळ फोपावली किंवा कसं हे लोकप्रबोधन करायचं काम त्यांनी केलं आणि त्यांचीही चतुसूत्री होती स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण राष्ट्रीयत्व परदेशी मालाचा बहिष्कार किंवा स्वदेशीचा पुरस्कार अशा पद्धतीनं आपल्याला या घटकांचा आढावा आपण इथं घेतलेला आहे तर इथे कुणाची काही अडचण असेल काही समजलं नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न मांडायचे आहेत किंवा प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये किंवा फोन करून जरी विचारलं काही घटक समजले नाही तर निश्चितच त्याच्यावरती मार्गदर्शन केलं जाईल याच्या टॉपिकवरची ऑब्जेक्टिव्ह आपल्याला पुढच्या हे लेक्चर झाल्यानंतर निश्चितच पाठवलं जाईल ओके आपल्याला हे टॉपिक समजले असं मी गृहित धरतो आणि मी इथं थांबतो धन्यवाद